अभिनंदन से आई आवाज। धन्यवाद धन्यवाद। नमस्कार आणि सगळ्या काळजातल्या उर्वेभरीत मायेमोगाचो येऊकार। आज शिवाजी महाराजांच्या जयंतीक 350 वर्षां राज्याभिषेकाक 350 वर्षां कंप्लीट जातात आणि त्या निमित्तान आज वो एक आठवडेभराचो म्हाका दिसता की प्रदीर्घ असो प्रवास संपूर्ण गोमंतका भितर जाता आणि ह्या घडोवन हाडटात विश्व हिंदू परिषद तशेंच बजरंग दलाचे आणि विश्व हिंदू परिषदेचे तशेंच आमचे महिला वाहिनी हांचे सगळ्यांचे हांव हांगा मंत्री आणि आमदार या नात्यान त्यांचे स्वागत करता। अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणाकडेन त्यांना वंदन करून आज वो अत्यंत उत्साहान आमच्या युवकांमध्ये एक नव संचार एक नवी जिद्द एक मेहनत घेऊपाची कष्ट करपाची आम्ही प्रतिज्ञा करून मुखार सरलेले असतात। शिवाजी महाराजांचे आणि गोयचे नाते सांगपी आमका अनेक संदर्भ मेळतात आर्काइव्जां भितर पण तरी असताना वेळोवेळ आमचे असे हे करतात की बुद्धिवादी लोक म्हणतात आम्ही जर म्हणतात त्यांना नक्षलाइट। शिवाजी महाराजांचो केन्नाच या भूमिकडेन संबंध ना असे म्हणपी लोक आज आम्ही पळतात। म्हणूनच आज ह्या भागाचेर शिवाजी महाराजांची जे कोणी निंदा करतात त्यांना क्षमा ही आसची ना। हांव चढ वेळ घेना। या बेतूल किल्ल्याचेर आज ही सुरवात झाली यात्रा ही संपूर्ण गोंयभर वतली आणि शिवाजी महाराजांचे महात्म्य ताणी जे हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्यांच्या गोंयान भितर जे योगदान असा गोयच्या भितर इन्क्विजिशन जाताले धर्मांतर जाताले त्या वेळार शिवाजी महाराजांचे आगमन हांगा झाले आणि हे आक्रमण थोपवून धरपा खातीर शिवाजी महाराजांनी एक इशारो दिलो आणि एक धमकी दिली पुर्तुगेजांक आणि त्यांनाच्यान पुर्तुगीज फाटी सरले। म्हणूनच आज उरलेले सगळे गोंय स्थापित रावपाक शकले संपूर्ण भारता भितर हिंदूचे रक्षण करपा खातीर आणि सर्व धर्म समभाव घेऊन सगळ्या जातीच्या सगळ्या पंथाच्या सगळे रिलिजियस बरोबर घेऊन वचपी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराजांक हांव वंदन करता आणि ही जी यात्रा असा ती संपूर्ण सफल जातली अशी देवाकडे अपेक्षा करता। देव बरे करू। जय श्री राम। आमचे विश्व हिंदू परिषदेचे विवेकजी आयले असा ते